अध्यक्ष महोदय तसे अभिनंदनाचे ठराव सगळे चांगलेच झाले, म्हणजे अनेकांची भाषणं चांगली झाली, पण काही भाषणं कशी होती माहिती आहे आपल्याला? तुम्ही शोले पिक्चर पाहिला? त्या शोले पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन हा त्या ठिकाणी धर्मेंद्रचा लग्नाकरता जातो आणि ज्या प्रकारे कौतुक करतो, लड़का तो अच्छा आहे, पण काय हरकत नाही, शेवटी लोकशाही आहे, या सगळ्या गोष्टी चालत असतात। हे खरा अध्यक्ष मध्ये मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं, 105 निवडून दिले आहेत अध्यक्ष महोदय, सर्वात मोठा पक्ष म्हणून आणलेला आहे, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून। त्यांची अपेक्षा तीच होती, जनादेश तोच होता। आता ठीक आहे, त्या जनादेशाचा सन्मान आम्ही ठेवू शकलो नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण काही हरकत नाही। मी आता त्याला असं अमेंड करतो की मी टाइम टेबल सांगितला नव्हता, मी पुन्हा येईन म्हणालो होतो, मी टाइम टेबल सांगितला नव्हता, त्यामुळे वाट बघा। जयंतराव जयंत हा नाही, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापिस आऊंगा। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, विरोधी एक मिनिट, एक आशिष सेलार जी, अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते पदाची एक फार मोठी परंपरा या सभागृहाला लाभली आहे। या ठिकाणी रामचंद्र धोंडीबा भंडारे असतील, कृष्णराव धुळप असतील, दिवा पाटील असतील, गणपतराव देशमुख असतील, उत्तमराव पाटील असतील, प्रभाराव असतील, प्रतिभाताई पाटील असतील, सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेतेपदी राहिलेले सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब असतील, बबनराव ढाकणे असतील, निहाल अहमद असतील, दत्ता पाटील असतील, मृणालताई गोरे असतील, मनोहर गजानन जोशी असतील, मनोहरपंत जोशी असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, मधुकरराव पिसड असतील, नारायणराव राणे असतील, रामदासभाई कदम असतील, एकनाथराव खडसे असतील, एकनाथराव शिंदे अगदी थोड्या काळाकरता का होईना पण एकनाथराव शिंदे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, कमी काळाकरता वडेट्टीवार साहेब या ठिकाणी असतील, अशी एक मोठी परंपरा अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेत्यांची या ठिकाणी लाभली आहे। प्रत्येक विरोधी पक्ष नेत्याने आपापल्या परीनं या ठिकाणी समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। विशेषतः आपण जर उल्लेख केला तर आमचे नेते माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी विरोधी पक्ष नेता काय असतो याची एक अत्यंत प्रभावी अशी भूमिका या सभागृहामध्ये मांडली आणि एक असा काळ त्यांनी अक्षरशः गाजवला। अनेक नावं या ठिकाणी घेता येतील की ज्यांनी अत्यंत उत्तम काम विरोधी पक्ष नेतेपदी केलं आणि मी आपल्याला विश्वास देतो की जनतेच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष नेता म्हणून या सभागृहाच्या सर्व आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू। मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील आश्वासित करतो, मुख्यमंत्री महोदय आपण कधी आवाज द्या, कधी आवाज द्या, आपल्या आवाजाला आमचा सकारात्मकच या ठिकाणी प्रतिसाद असेल। जनतेकरता आपण ज्या ज्या गोष्टी मध्ये आमचे सहकार्य अपेक्षित कराल ते सहकार्य निश्चितपणे आपल्याला मिळेल आणि ज्या ठिकाणी आम्हाला वाटेल की सरकार जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करत नाही आहे त्या ठिकाणी कठोर भूमिका घेऊन सरकारवर आसूड ओढण्याचं काम देखील भुजबळ साहेब
ते आपल्याला करावंच लागेल आणि ते केल्याशिवाय देखील आम्ही मागे पाहणार नाही. एकच गोष्ट सांगतो, छोट्या भूमिका असतात, तिकडे काय इकडे काय कुठेही बसलं तरी भूमिका असतात. आपण एखादी भूमिका मांडतो ती वैयक्तिक नसते, ती कोणाच्या विरोधात नसते, ती त्या व्यक्तीच्या विरोधात नसते, ती त्या पदाच्या विरोधात असते, त्यांच्या कामाच्या विरोधात असते, त्यांच्या एखाद्या भूमिकेच्या पॉलिसीच्या विरोधात असते. आणि म्हणून या सभागृहामध्ये कामकाज करत असताना वैयक्तिक कोणावरही या ठिकाणी विनाकारण आरोप करणं, विना पुराव्याचा आरोप करणं, विनाकारण कोणाला बदनाम करणं, असली कुठली गोष्ट या पदावरनं मी निश्चितपणे करणार नाही. जे या पदाच्या गरिमेकरता आवश्यक आहे अध्यक्ष महोदय, त्याच बाबी या ठिकाणून मी करेन. आणि या पदाची उंची वाढली पाहिजे. हे पद ज्या प्रकारे अनेकांनी भूषित केल्यानंतर एका उंचीवर ते नेलं, जो कार्यकाळ मला मिळेल त्या कार्यकाळामध्ये त्या पदाची उंची अधिक वाढेल, अशा प्रकारचं कार्यच निश्चितपणे मी करेन, हा विश्वास या सभागृहाला देतो. पुन्हा एकदा या सभागृहातल्या सर्व नेत्यांनी जो विश्वास या ठिकाणी दाखवला, इतकं घाबरू नका भुजबळ साहेब, इतकं घाबरू नका. बरं, पुन्हा आलो तो तुमच्या सकट येतो. बस आता काही काही अशक्य राहिलं नाही. भुजबळ साहेब, आता राजकारणात काहीच अशक्य राहिलं नाही. शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी ज्या दिवशी एकत्रित आला, काय अशक्य आहे? काही अशक्य नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा भुजबळ साहेब, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो. आणि जयंतराव, हे खरं आहे, प्रोजेक्ट सगळे सुरू आम्ही केले, कदाचित उद्घाटनही आमच्याच हातून होईल बरं, पण हे तर मान्य कराल, सांगितलेला प्रत्येक प्रोजेक्ट सुरू केला, प्रत्येक एकही राहिला नाही. तर जाऊ ना, जाऊया. तुमच्या गाडीत जायचं की माझ्या गाडीत जायचं हे त्यावेळेस ठरव. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि अध्यक्ष महोदय, आपण जी